त्यांची माझ्याशी चर्चा झाली नाही असं नाही. त्या चर्चेच्या दरम्यान मी त्यांना असं म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र राहत आहे आणि ती एकत्र राहणार असेल त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी समावेश कसा होईल याचा तुम्ही आराखडा तयार केलेला आहे का एक भाग. आणि दुसरा भाग ज्या पद्धतीने असं म्हटलं नाना पटोलेंचं वक्तव्य येते की काँग्रेस एकटं लढणार आहे त्यावेळेस आपण महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून एकत्र राहणार आहात की वंचित बहुजन आघाडी बरोबर इंडिपेंडेंटली एक एक जण बोलणार आहे याचा असणार आपण स्पष्ट करावं. अजूनपर्यंत महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटकांकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाही. त्याच्यामध्ये 20 तारखेचा जो कार्यक्रम आहे पोर्टल उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम एक 2 महिन्यापूर्वी अगोदर झाला होता. प्रबोधनकारांच्या संदर्भातलं नव्यानं पोर्टल उभं करतंय. प्रबोधनकारांचा आणि बाबासाहेबांचा असणारा संबंध जवळचा होता आणि म्हणून ते म्हटले की तुम्ही ह्या पोर्टलच्या उद्घाटनाला आम्हाला पाहिजे. त्यावेळेस त्याचा असणारा मान्यता दिलेली आहे आणि 20 तारखेच्या कार्यक्रमाला मी असणारं हजर त्या ठिकाणी राहणार. राहिली राजकीय चर्चा, मी जसं म्हणालो की महाराष्ट्र विकास आघाडीचं काय करायचं ह्याचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राजकीय चर्चेचं पुढं काय होईल असं मला दिसत नाही.